फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीन सोमारा सांजे माड्डोळा माळशेक नमन घाले. फोंडेचो आमदार रवीन माळशेक गाराणे घालून शिगम्याक सुरुवात केली. मडगांव विजयान पिपळा पेडार नाल्ल दवरून शिगम्याचे गाराणे घाले. अंदूय फातोड्डा आनी मडगांवचो मेळून खंय एकच शिगमो जातलो. एकोणीसशे अंयशीक फोंडा रेक्रेशन क्लब म्युनिसिपाल्टी मार्फत आम्ही सुरुवात केल्लो. सगळे म्युनिसिपाल्टीचे कामगार सगळे आणि आम्ही सगळे कौन्सिलर आणि बाकीचे सगळे फोंडेचे नागरिक जे आसा ते म्हणून आम्ही हो शिगमो सुरू केल्लो. आणि हो शिगमो सुरू केला आणि आम्ही प्रत्येक वर्षात आम्ही माळशेची भेटी घेतात. माळशेचा पहिलू देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे माहिती आमचे थंयच्यान ते आम्ही सुरू करतात. म्हणजे हाका लागून आम्ही प्रत्येक वर्सा तसे अंदू बी आयले आसा, फाटी आयले आसा आणि प्रत्येक वर्सा वर्स आम्ही येतात. म्हणजे आम्ही माळशेक आशीर्वाद घेतल्या नंतर आमचे फुडें सगळे बरे जातात. फोंडा शिगमोत्सव समितीचो 3 मार्चाक शिगमो, फोंड्या उपरांत गोंयभर शिगमोत्सव. 4 मार्चाक मडगांवा शिगमो, अंदूय फातोड्डा आनी मडगांवचो मेळून खंय एकूच शिगमो जातलो. विजयान सोमारा पिपळा पेडार नाल्ल दवरून शिगम्याचे गाराणे घाले. आमचे भितर खूब ग्रुप आसले, एक सगळे ग्रुप आम्ही एक केल्ले आहा. सगळे पक्षाचे लोक हांगा आहा आनी शिगमो शिगम्याक जी पयलीं आदली ग्लोरी जी आशिल्ली, आदले जे भशेन ऑर्गनायज करताले ते भशेन हे वर्सा सगळ्यांनी एक जावन करचें हो आमचो हेतू आहा. गोंय शिगमो ही गोंयची संस्कृती, ही परंपरा जी मडगांवान जिती दवरली, जे लोकांनी काम केलें हें जिती दवरुपाक तांकां सगळ्यांक आमी त्या दिसा तांचो आमी सत्कार करतले. मडगांव शिगमोत्सव वो आमी कशे भशेन साजरो केलो आनी कशे भशेन आमी तयार केलो आनी कशे भशेन फुडें काडलो हें दामबाबाक खबर आसा. पूण काही तेंप आमकां कुशीन रावचें पडलें, 2 शिमगे जाले, नाक सकल घालचें पडलें आमकां. आनी कशे भशेन आमी हो शिमगो थांब न थांबता आमी आमचे परंपरे दृश्टीन आमी साजरो केलो. 3 मार्च ते 17 मार्च मेरेन गोंयान गांवा गांवांनी शारा शारांनी शिगमोत्सव. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. 8 मार्चाक जागतीक महिला दिन. ह्या निमतान गोंयचे ESG बायलांचेर सिनेमाचो फिल्म फेस्टिवल दवरला. फेस्टिवलाक मराठीची ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आसतली. एज ऑल ऑफ यू नो दॅट 8 मार्च इज वर्ल्ड वाईड कॉमेमोरेटेड एज वुमन्स डे. सो ऑन दिस ओकेजन द एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा इज ऑर्गनायझिंग ए फिल्म फेस्टिवल ऑन of woman director Mrs. Sumitra Bhave from 8th to 11th March 2018. Mrs. Sumitra Bhave is a 7-time national award winner and won various state awards also. Till now she has directed Marathi films namely Doghi, Zindagi, Zindabad, Dharavi, Dhavi for Vastu Purush, Devrai, Badha, नितळ, घो मला असला हवा, एक कप चाय, बेवक्त बारिश, हा भारत माझा, संहिता, अस्तू, कासव. रिसेंटली कासव वॉन द बेस्ट फिल्म अंडर द नॅशनल अवॉर्ड कॅटेगरी इन 2017. सो ऑल फिल्म्स विल बी स्क्रीन ॲट 6 PM ऑन 8th March. The director Mrs. Sumitra Bhave will be felicitated at the hands of Dr. Pramod Sawant, Honorable Speaker of Goa Assembly at Mackenzie Palace. आता बोलूया गोंयच्या बाकीच्या वाठारांतल्या काय खबरो. अणचूर ते दाबोळे विमानतळार वचपाक टॅक्सीवाल्यान 1200 जाग्यार 1500 घेतले म्हणून येरादारी खात्याक कळंगूटचो टॅक्सीवालो पीटर डिसुजा आड कंप्लेन आयल्या. खात्यान ताका समन्स धाडिल्ले. पीटर पणजे RTOच्या दारान टॅक्सीवाल्यांक घेऊन हजर. एअरपोर्ट कितले येतलो? हांवें तांकां 1300 सांगले. पण 1300 सांगल्या उपरांत तेंच्यानी लगेज गाडी घातल्या उपरांत मागीर सांगले आमकां गाडी कानोय ड्रॉप करपाच्या मोटरसायकली. थंय ड्रॉप करपाक गेले थंय एक वर तेंच्यानी काढलं. ते 2 फॉरनर असले, एक इंडियन असलो. इंडियनान ती कंप्लेंट केल्या कोणी ती. 1400 रुपये हांवें तेजे घेतले. ॲक्च्युली रेट 1350 आसा. फ्रॉम डायरेक्ट
डायरेक्ट अंजुना टू एअरपोर्ट डायरेक्ट 1350 झालं. माव कानो येईल तर आणि त्याला एक्स्ट्रा चार्ज केले, 1400 घेतले आहे त्याचे, पण त्याने रिपोर्ट बोरेला 1500 घेतला म्हणून. 1200 रुपये सांगले आणि 1500 रुपये बुक केले म्हणून हे केलं आणि त्या काही संबंध सेलो ऑनलाईन केस फाईल केल्या त्याच्यावर पण. आणि एडीटी आरोलकर याच्या फुड्यानं आज त्या हजर जा म्हणून सांगला. आम्ही 10:30 मेरेन आज हांगा येयल्या जाल्यार तो हांगा ना, ते एक्स्क्यूज सांगता खंयचे ट्रेनिंगाक गेले आनी ट्रेनिंग गेले म्हणून. हांव कितें म्हणटा, हे ऑफिसर आसा ते डायरी मेंटेन करिना. डायरी मेंटेन करता जाल्यार हांकां इन एडवान्स तर ते सांगता जाल्यार हे आमकां एडवान्सान आमकां कितें सांगूं जाय आसलें, आमची आयज ट्रीप फेल होवची नासली किंवां सगळ्यांचे हाती वयले पोटाचे आमी हांगा येवन हांगा हे करचे नासले. शहीद नरेंद्र मयेकराची 18वी पुण्यतिथी सोमारा वास्को झाली. वास्कोकार आणि वेटरन सोल्जर वेलफेअर असोसिएशनान त्याच्या स्मारकाक आर्गा ओपली. नरेंद्र मयेकराक या राष्ट्राक आपले बलिदान दिल्यार 18 वर्षां पूर्ण जाता. 26 फेब्रुवारी 2000 त्याचे आपले बलिदान दिलं राष्ट्रा खातीर. आणि प्रत्येक वर्षा आम्ही हांगासर येऊन त्याची ही पुण्यतिथी मनयता. गेली 18 वर्षां झाली आणि हो स्मारक त्याच्या नावान आहा. गोंय सरकारान आणि आमच्या आमदार मिलिंद नायकान हांगासरल्या गव्हर्मेंट स्कुलाकूय नरेंद्र मयेकराचे नाव दिल्ले आहा, प्लस या रस्त्याकूय नरेंद्र मयेकराचे नाव दिल्ले आसा. आम्ही आता येणाऱ्या वेळान आमदारान असे कमिटमेंट दिला की त्याची बरी स्टॅच्यू जातो, हो रस्त्याचे काम चालू असा कारणान आणि या रस्त्याच्या वल्यान नाम फलक जातो. पण हम ब्लास्ट हुआ और हम देश के लिए लड़ते हुए अपनी शहादत दी. हमें बहुत खुशी है कि गोवा गवर्नमेंट ने उनके नाम पे ये रोड किया हुआ है और हम उम्मीद रखते हैं जब ये रोड का काम पूरा हो जाएगा तो सेंटर में एक चौक बनेगा जहाँ पे उनका एक अच्छा स्टैचू लगाया जाएगा ताकि आसपास के लोग जितने भी हैं इधर एमपीटी में जो लोग आए उन्हें एक प्रेरणा मिलेगी उनसे कि देश के लिए गोवा भी इतना योगदान दे रहा है, ये हमारे लिए बहुत अच्छी बात होगी. खासा भुरग्यां खातीर वावुरपी डॅडीज होमाची वर्सुकी कार्यावळ फातोड्ड्या झाली. खासा भुरग्यांनी त्यांची कला दाखवली. डॅडीज होम इज इन एक्झिस्टन्स फॉर द पास्ट 28 इयर्स अँड वी कॅरी ऑन आवर मिशन विद ग्रेट झील बिकॉज गॉड हॅज एंट्रस्टेड अस दिस मिशन टू टेक केअर ऑफ द मेंटली डिसएडव्हांटेज चिल्ड्रन अँड देअर अडल्ट्स एज वेल. वी आर ऑल्सो इन द प्रोसेस ऑफ हॅव्हिंग अनदर होम फॉर द elderly handicapped as well as senior citizens so that we may give them a chance to live a life full of dignity at the fag end of their lives. दिवचले नारव्या कुल पुरुषाच्या मूर्तीची पुनप्रतिष्ठापना झाली. देवळान वेगवेगळ्या धार्मिक विधी आणि कार्यावळी झाल्यो. मानेस्तांचो ह्या वेळार सत्कारूय झालो. देवळा खातीर वावुरपी म्हापशेच्या श्रीकांत बडीकराचो सत्कार झालो.
ब्युरो रिपोर्ट प्रुडेंट. गिव एक ब्रेक.